विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन था। था गन, एक स्वजा तीन कांसाचा घन आधी एकशे पंचवीस या बहुपदीचे अवयव कसे पाडायचे ते आपण पाहणार आहोत हा प्रश्न दोन हजार वीस सालच्या प्रश्नपत्रिकेत आला होता आपण आता दोन एक स्वजा तीन कांसाचा घन याबद्दल आपण हे मानायचं आहे आणि एकशे पंचवीस म्हणजे पाचचा घन याबद्दल आपण बी मानूयात आता तुम्हाला माहितच आहे ए घन प्लस बी घन या सूत्राच्या साह्याने आपण हे गणित सोडवणार आहोत तर ए घन अधिक बी घन याचा विस्तार आहे ए अधिक बी कंसात ए वर्ग वाजा ए बी अधिक बी वर्ग आता आपण या आणि बी यांची किंमत या सूत्रामध्ये टाकणार आहोत आता आपण ए घन अधिक बी घन या सूत्रात किंमत टाकणार आहोत तर याची किंमत दोन एक्स वाजा तीन आहे म्हणून ए अधिक बी अगोदर आपण किंमत टाकणार आहोत एची किंमत दोन एक्स स्वजा तीन अधिक बीची किंमत पाच आहे तर या ठिकाणी आपण किंमत टाकलेली आहे दुसऱ्या सूत्रात ए वर्ग म्हणजे अकाउंटचा दोन एक स्वाजा तीनचा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनचा वर्ग चार एक्स वर्ग वजा जा दोन्हीच्या गुणाकाराची दुप्पट तीन तीन दोन्ही सहा ची दुप्पट बारा एक्स अधिक तीनचा वर्ग नऊ त्यानंतर बी आपण गुणाकार केल्यानंतर बीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस या ठिकाणी आपण टाकलेला आहे आता आपण याची बेरीज करूयात या कंसामध्ये दोन एक्स अधिक दोन याची बेरीज झालेली आहे पाच मधून तीन गेल्यावर दोन राहिले त्यानंतर चार एक्स वर्ग आता वजा बारा एक्स आणि वजा दहा एक्स यांची बेरीज केली तर वजा बावीस यक्स आणि अधिक नऊ आणि वजा पंधरा नऊ यांची वजाबाकी केल्यानंतर ती वजाबाकी होती वजा सहा आणि त्यामध्ये जर पंचवीस मिळवले तर अधिक त्याचं उत्तर येते एकोणावीस तर अशा प्रकारे या बहुपदीचे आपल्याला अवयव मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन एक साधिक तीन कंसाचा घन अधिक चौसष्ट या राशींचे अवयव पाडणार आहोत हा प्रश्न दोन हजार एकोणीस सालाच्या प्रश्नपत्रिकेत आला होता आता याचे अवयव पाडताना आपण या कंसाचा घन म्हणजे एचा घन आणि चौसष्ट म्हणजे हा चारचा घन आहे म्हणून आपण ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी कंसात दुसऱ्या कंसात ए वर्ग वाजा ए बी अधिक बी वर्ग या सूत्राच्या सहाय्याने सोडवणार आहोत तर आता दोन एक्स अधिक तीन याबद्दल आपण एक्स मानू आणि चौसष्ट म्हणजे चार चा घन म्हणजे चार चा घन याबद्दल आपण वाय मानू तर आपण हे सूत्र एक्स घन वजा सॉरी एक्स घन अधिक वाय घन या स्वरूपात मांडायचं आहे तर याचा उत्तर काढताना आता आपण यामध्ये किंमत टाकू आता एक्स घन म्हणजे एक्स काय मांडलेलं आहे आपण दोन एक्स अधिक तीन याचा आपल्याला घन करायचा आहे तर अधिक तीन चार दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी मांडलेला आहे म्हणजे दोन एक अधिक तीन अधिक बी म्हणजे चार यांची बेरीज मांडलेली आता दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मांडायचा आहे आपल्याला एक्स ची किंमत आहे दोन एक्स अधिक तीन याचा वर्ग करायचा आहे याचा वर्ग चार एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक नऊ त्यानंतर ए गुणिले बी म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे आप आपल्याला एक्स ए आणि वाय याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला तर तो गुणाकार येईल या दोन्हींचा गुणाकार वजा आठ यक्स वजा बारा अधिक सोळा अशा प्रकारे याचा गुणाकार येतो आणि शेवटी शेवटी बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा तरी अशा प्रकारे याचा आपण विस्तार मांडलेला आहे आता याची बेरीज करूयात याची बेरीज झाली दोन एक्स चार आणि तीन सात यानंतर चार एक्स वर्ग आता बारा एक्स आणि वजा आठ एक्स यांची जर वजाबाकी केली कारण अधिक आणि वजा, वजा यांची वजाबाकी करतात तर ते आधिक चार एक्स आणि सॉरी या ठिकाणी डबल मांडलेला गेलेला आहे अधिक नऊ आणि वजा बारा याचं उत्तर आहे वजा तीन आणि वजा तीनमध्ये सोळा मिळवलेस त्याचं उत्तर येतं अधिक तेरा तर अशा प्रकारे याचे दोन अवयव आपल्याला मिळतात